श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज वार आहे शुक्रवार आणि आज आहे सहावी माळ आणि या सहाव्या माळेला आपण आपल्या देवीच्या सहाव्या रूपाची आणि या सहाव्या माळेला आपल्याला देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी मातेची देवाची पूजाही करायची असते। त्याचप्रमाणे आजच्या दिवशीचा जो रंग आहे तो आहे हिरवा। हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन आणि शांतता आणि त्याची भावना निर्माण करत असतो। शुक्रवारी हिरवा रंग हा आवर्जून परिधान तुम्ही करायचा आहे आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो, म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जर नवीन गोष्ट तुम्हाला करायची असेल तर आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून सुरुवात करू शकता। त्याचप्रमाणे आजच्या दिवशीचा जो नैवेद्य आहे तो आहे मध आणि आपल्याला आजच्या दिवशी मधाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आवर्जून एक कमळाचे फूल सुद्धा देवीला अर्पण करायचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित केलेला असतो आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सेवा आणि उपाय हे करायचे असतात। पण बघा, आज आहे शुक्रवार तर प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये शुक्रवार येत असतो, पण जेव्हा विशिष्ट तिथीला शुक्रवार येत असतो तेव्हा त्या शुक्रवाराला खूप महत्व असतं आणि हा शुक्रवार नवरात्रीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे या शुक्रवाराला एक अनन्य साधारण महत्व असतं। म्हणूनच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी आपल्याला शुक्रवारी आपल्या घरामध्ये आपण उपाय करायचे असतात। तर पहा, तुम्हाला आजच्या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती तुमच्या देवघरातल्या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे। अन्नपूर्णा ही देवी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये एक लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण तिची पूजा करत असतो, तिची सेवा करत असतो तर ती शुक्रवारच्या दिवशी करायची असते। त्याचबरोबर नवरात्रीतले प्रत्येक दिवस हे अतिशय महत्वाचे असतात, अतिशय पवित्र असतात आणि देवींची पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात। त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उपाय तुम्ही आजच्या दिवशी शुक्रवारी करू शकता। त्याचबरोबर नवरात्री संपण्याच्या आधी हा उपाय तुम्ही केव्हाही केला तरीही चालेल। तर अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच आणि अन्नपूर्णा ज्या घरामध्ये असते तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही पडत नाही। तर हा उपाय तुम्हाला या नवरात्रीमध्ये केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे। त्याचबरोबर हा उपाय तुम्ही आज शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। हा उपाय जर तुम्ही केला तर रात्रीतून तुमचं नशीब बदलून तुमचा नशिबाचा भाग्योदय होईल आणि त्या अन्नपूर्णाच्या कृपेने तुमच्या सात पिढ्यांचं काही जे दारिद्र्य आहे तर ते सुद्धा कमी होईल। त्याचबरोबर सात पिढ्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडणार नाही। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, जेव्हा मुलीचं लग्न होत असतं त्यावेळेला मुलगी सासरी जात असते आणि त्यावेळेला मुलीसोबत अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते, कारण ती मुलगी दुसऱ्या घरामध्ये जाते आणि त्या लक्ष्मीच्या पावलाने ती घरामध्ये जावी आणि त्या घरामध्ये धनधान्य, पैसा, समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी अन्नपूर्णा देवी ही दिली जाते। म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असायलाच हवी। ज्यांच्याकडे अन्नपूर्णा देवी नसेल तर त्यांनी आवर्जून अन्नपूर्णा देवीची खरेदी करा या नवरात्रीमध्ये आणि तिची तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्थापना करू शकता। अन्नपूर्णा या शब्दाचा अर्थ असा होतो, अन्नानी भरलेली ही हिंदू देवता आहे। हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्व असतं आणि त्यामुळेच देवी अन्नपूर्णा ही लोकांची प्रिय देवता आहे। अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा एक अवतार आहे आणि हा जो उपाय आहे तर तो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत या नवरात्रीमध्ये केव्हाही करू शकतो। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे नऊ दिवस तुम्ही देवांना हलवत नसाल तर हा उपाय कसा करायचा, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर देव हलवत असाल, बऱ्याच ठिकाणी बघा नऊ दिवस जे देव आहेत तर ते हलवत नाहीत आणि काही ठिकाणी देव जे असतात तर ते बसवतात आणि काही ठिकाणी बसवत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी रोजच नऊ दिवस पूजाही केली जाते। तर त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला एक तांब्याचा ताट घ्यायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये देव बसवत नाहीत तर त्यांच्यासाठी मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगत आहे, तर त्यांनी एक तांब्याचं ताट किंवा तांबण आपण ज्याला म्हणतो तर ते घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, त्या त्या तांबणामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर त्या तांदळामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर तिला तुम्हाला एक तांब्या भरून स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। तांब्याचा कलश जो असतो तर त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला कुंकू टाकायचं आहे, थोडंसं तुम्हाला त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या
पाकळ्या जर तुमच्याकडे असतील तर त्या सुद्धा तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहेत, किंवा थोड्याशा फुलं जो ज्या असतात तर ती तुम्ही टाकली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या पाण्याने तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अभिषेक हा घालायचा आहे. तर तुम्ही हा अभिषेक चमच्याने म्हणजे घालू शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली जरी तांब्याने घातलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला आता हा जेव्हा तुम्ही अभिषेक घालणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवेन्मः या मंत्राचा तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या खोलगट तांबणामध्ये तुम्हाला ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत, आणि तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला दोन्ही हाताने तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत. तर तुम्हाला तांदूळ अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत की हे जे तांदूळ आहेत तर ते देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. फक्त देवीचा चेहरा दिसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही एखादी खोलगट प्लेट घ्यायची आहे आणि मग हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला देवी तांदळामध्येच ठेवायची आहे. आता पहा, हा उपाय झाला ज्यांच्याकडे देव बसवत नाही त्यांच्यासाठी. आता आपण पाहूयात की ज्यांच्याकडे देव हलवत नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे 9 दिवस देव बसतात तर त्यांच्यासाठी त्यांनी हा उपाय कसा करायचा आहे. तर तुम्ही देवी जी आहे देवघरामध्ये ठेवलेली आहे, तुम्ही तिला बसवलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ जे आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणीच देवीवरती अर्पण करायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला देवीला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे, तांदूळ तुम्हाला 9 दिवस त्या ठिकाणीच तसेच ठेवायचे आहेत. जे तांदूळ आपण देवीला अर्पण करणार आहोत तर तुम्ही जेव्हा देव उठवणार आहात तर तेव्हाच तुम्हाला ते तांदूळ हलवायचे आहेत, तोपर्यंत तांदूळ तसेच राहू द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अन्नपूर्णा देवीला आपल्याला आंघोळ घालता येणार नाही तर तुम्हाला त्या ठिकाणीच अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता यानंतर काय करायचं आहे, जेव्हा आपण देव हलवतो किंवा ज्या वेळेला तुम्ही हा अभिषेक घालणार आहात तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. जे थोडे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत, थोडे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत, आणि थोडे तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्याच खाली ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही मंगळवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता, ज्या आणि अगदी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता, कारण हे दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा एकदा तरी उपाय करायचा आहे. याचबरोबर तुम्ही देवीला ड्रायफ्रूट्स सुद्धा अर्पण करू शकता. काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता, आणि देवीला तुम्हाला हे अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय या नवरात्रीमध्ये एकदा तरी नक्की करून पहा. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असते, तिची पूजा आपल्याला रोजच आपल्याकडनं व्हायला हवी. आणि जर तुम्ही इतर वेळेला जर पूजा करत नसाल किंवा तुम्ही रोज जर पूजा करत नसाल तर तुम्ही अशा काही ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या तिथींना तुम्हाला अन्नपूर्णा देवीची पूजाही करायलाच हवी. त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य कायम टिकून राहतं, आणि यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, आणि आपलं नशीब जे आहे तर ते आपल्या सोबत नेहमी राहतं. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, त्यामुळे तुम्हाला हे उपाय करायचे असतात. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.